बघा हे बघा तळ्यामध्ये ना हे मध्यभाग आहे ना, इथून पहिले म्हणायचे की पुण्याला जायचा रस्ता आहे इथून. हाय फ्रेंड, चला तर आम्ही चाललो गार्डनला. आमच्या ते गार्डन आहे, शंकर मंदिर आहे खोपुलीमध्ये, फेमस आहे शंकर मंदिर. त्याच्या मागे एक गार्डन आहे, तर आम्ही गार्डनला चाललोय. ठीक आहे, चला तर तिथलं दाखवते. शंकर मंदिर पण तुम्हाला दाखवते आणि आमच्या तळ्याचं पाणी पण आटवलंय, कमी झालंय, ते पण तुम्हाला दाखवते. ठीक आहे, चला. हे बघा, इथं गार्डन मध्ये पोहोचलो आपण. हे बघा गार्डन. हे बघा, या साईडला असं लहान मुलांना खेळण्यासाठी पाणी वगैरे, या साईडला पण खूप मस्त जागा आहे बघा. तर बसू शकतो आपण, काय खेळू वगैरे शकतो बघा. असे हत्ती वगैरे लावले ते बघा, केवढी मोठी जागा आहे बघा. चला आता आपण तिकडे दाखवू तुम्हाला तिकडे काय आहे ते. ठीक आहे, चला तिकडेच दाखवू. जागा बघा केवढी मोठी आहे, ते बसू शकता तुमची वगैरे खाऊ बनते. या साईडला असं म्हणजे हे ना, इथं पाणी वगैरे होतं पहिले, आता नाहीये. आणि त्याच्यानंतर इकडं पण बोटिंग टाईप होतं, पण सध्या ते बंद आहे. आणि ॲड्रेस तुम्हाला सांगते, शंकर मंदिर वरची खोपोली, त्याच्या मागेच आहे गार्डन. खूप मोठं आहे बघा, खेळायला पण आहे, बसायला वगैरे खूप जागा आहे. खाऊ का आपण, तुम्ही आणलं टिफिन वगैरे ते पण खाऊ शकतो. ठीक आहे, असं हरण हत्ती वगैरे असं भरपूर आहेत. कारण मला बसून बाबू चला तुबडूक 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 तुबडूक. हे बघा, इथं आलत ना तिकडे बघा, सापशिडी आहे मोठी, तुम्ही खेळू शकता. हे बघा, हे सापशिडीच आहे, असं दाखव. साप वगैरे आहेत बघा, इथं सापशिडी पण खेळू शकता मोठी. त्याच्यानंतर कट कर कट कर, सापशिडी आहे बघा. आणि त्याच्यानंतर थोडं तुम्ही पुढे आलात तर ह्या साईडला बोटिंग आहे बघा. हे बघा, त्याच्या पुढे आलात तर बोटिंग आहे. सध्या पाणी नाही आहे त्यामुळे बंद आहे. तर हे बघा, इथं करू शकता आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे काय. आणि एवढं मोठं गार्डन आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही चार्जेस नाही आहेत. तर तुम्ही येऊ शकता. हे बघा, हे तलाव आहे शंकर मंदिरच्या इथलं, त्याच्याच मागे मागे आहे शंकर मंदिरच्या एक्झॅक्टली मागे. तर तुम्ही नक्की या, खूप छान आहे गार्डन, मुलांना खेळण्यासाठी खूप चांगलं आहे आणि सुट्टीमध्ये येण्यासाठी तर खूप चांगलं आहे. तर नक्की या तुम्ही. आता चला मी तुम्हाला शंकर मंदिरच जाऊया, आपण दर्शन घेऊया आणि तलाव पण दाखवते. तलावाचं पाणी आटलेलं आहे आमचं. ठीक आहे, मी दि फोटो काढा, मी फोटो काढ पटकन हा असा समजे दे. तिकडे जाऊया, तुम्हाला दाखवते. चला हे बघा, हे बघा असंच इथं बघा लायन वगैरे आहे, त्याच्यावर पण असं बसू शकतो छोट्या मुलांना. बस बाबू, हे बघा त्याच्यानंतर, हे बघा इथं बघा, हा गोरिला आहे, गोरिला बघा, गोरिला असे सगळे प्राणी भरपूर आहेत तिकडे, त्याच्यानंतर तिथं टायगर आहे. त्याच्यानंतर हे बघा, इथे टायगर आहे. चला आणि बघा केवढं मोठं आहे, बघू शकता हे बघा इथे. आणि त्याच्यानंतर फुलबाग झालं, बघू शकता इकडे वर पण आहे खूप छान. त्याच्यानंतर या साईडला या, तुम्हाला दाखवतो या साईडला फोटोशूटसाठी खूप छान आहे, तुम्हाला दाखवतो फोटोशूटसाठी पण छान आहे, बघू शकता तुम्ही वेडिंगचे फोटो वगैरे. अजून एक सेम तसंच इथून दिसेल बघा, तुम्हाला दाखवतो तिथून आहे बघा, सेम असंच आहे इथे. तर खूप छान आहे बघा बसायला पण, हे मग इथं मस्तपैकी बसू वगैरे शकता, टिफिन वगैरे. खूप मोठं आहे, तर तुम्ही नक्की या गार्डनमध्ये. नगरपालिकेचं गार्डन आहे, खूप झाडी वगैरे आहेत. हे बघा या साईडला एवढे झाड आहेत, किती सुंदर सुंदर झाड आहेत बघा. आणि नक्कीच या तुम्ही इकडे. ठीक आहे, आता आपण शंकर मंदिरात जाऊया, मंदिराचं दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला तलाव पण दाखवूया साईडचा. ठीक आहे.
बघा प्रॉपर एंट्री इथून आहे पण ही बंद असते तर ह्याच्या साईडून आहे बघा इथून इथून तुम्ही येऊ शकता इथून आलेत ना इथं असं फोडलेले बघा इथून जाऊ शकतात खूप मस्त असं गार्डन आहे बघा आता इथून आहे बघा शॉर्टकट आहे शंकर मंदिरात जाण्याकरता या साईडून जाणार आम्ही चाललोय बघा दाखवते गार्डन मध्ये इथून आले ना की तशा पायऱ्या आहेत इथून वर चढून इकडनं असं जायचं आम्ही चाललोय बघा तळ्याच्या साईडलाच आहे हा बघा तळा मागे आटलाय आमचा तळा आटवलाय ते स्वच्छ करायला लागतो ना त्यासाठी आटवतात दाखवते बघा तुम्हाला हा बघा केवढा सुंदर तळा आहे आणि इकडे शंकर मंदिर आहे हा तळा आहे आणि तळ्याच्या बाजूलाच हे गार्डन आहे हे बघा तर केवढं आटले खूप पाणी असतं पाणी आटले पूर्ण आहे बघा सगळं दिसते माती वगैरे हे तगड्याचा मध्यभाग आहे हा बघा सुंदर असा तळा आहे बघा हे बॅग पुढची साईड आहे तळ्याची पाणी सोडतात थोडं आता आम्ही या साईडून चाललोय शंकर मंदिराकडे शंकर मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला मी ऑलरेडी दाखवला महाशिवरात्रीच्या ब्लॉगमध्ये हे बघा त्याच्या पहिले तुम्हाला दाखवते काय लागतं त्याच्या पहिले ना हे आमचं कुंड आहे देवीचं कुंड म्हणतात त्याला हे बघा देवीचं मंदिर सुद्धा आहे इथे दरवर्षी सवासणी घातल्या जातात आमच्या लहानपणीपासून तर ते तिथे पण आपण दर्शन घेऊया इथं आलोच तर ठीक आहे तुम्हाला दाखवते पूर्ण बघा हे आहे ना देवीचं कुंड आहे आणि इथे ना पाणी आहे आतमध्ये तर हे पाणी आहे ना जेव्हा कांजण्या वगैरे जेव्हा कांजण्या वगैरे येतात ना चिकन पॉक्स तेव्हा ते हेतलं पाणी घेऊन ते लहान मुलांना वाहिलं जातं म्हणजे त्याच्याने आंघोळ घालतात तर त्याच्याने कांजण्या जातात असं लहानपणीपासून आमच्या आहे ठीक आहे आणि हे बघा हे तळ्याच्या साईडचं आहे दाखवते इथून तुम्हाला बघा इथून उतरायला आले ना तुम्ही इथून उतरायला हे बघा इथून तळाच लागतो हे बघा पाणी आटले म्हणून सगळ्या दगडी वगैरे दिसतात तळ्यातले आणि हे मंदिर इथे बघा देवीचं मंदिर आहे पहिले साधंच होतं आणि आता चांगलं त्याची सुधारणा केलेली आहे आणि हे बघा हे कुंड आहे आतमध्ये आता हे जाळी वगैरे टाकले पहिले नव्हती तिथं सवासणी वगैरे घालतात हे बघा ह्या आजूबाजूचा परिसर किती छान आहे बघा गार्डन पण दिसते थोडं इथून इथं दरवर्षी सवासणी घातल्या जातात आमच्या देवीच्या पहिले साधं म्हणजे आता चांगलं डेव्हलप केली दर्शन घेऊया आपण आणि हे कुंड आहे मी तर पण नैवेद्य वगैरे दाखवले आता सवासणी घातलं चला आपण पटकर चला आता आपण पुढे जाऊया शंकर मंदिरात ठीक आहे आणि तळ्याचं एक महत्त्व तुम्हाला मी सांगते एक तुम्हाला दाखवते एक मिनटं बघा हे बघा तळ्यामध्ये ना हे मध्यभाग आहे ना इथून पहिले म्हणायचे की पुण्याला जायचा रस्ता आहे इथून ठीक आहे हे आमच्या लहानपणी कोणी सांगितलं आम्हाला माहीत नाही आणि आहे का नाही ते पण आम्हाला माहीत नाही पण असंच लहानपणीपासून बोलतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे चला आता आपण जाऊया हे बघा जाऊया आता आपण तिकडे मंदिराकडे ठीक आहे तळ्याचं पाणी किती आटले बघा दाखवते परत पाणी सगळं दगड वगैरे दिसतात बघा सगळं पाणी आटलंय बघा अख्खं पाणी आटलंय बघा आणि इथून वगैरे आंघोळीला वगैरे येतात आंघोळ वगैरे करता येतं तळ्यात बघा सगळ्या पायऱ्या वगैरे दिसतात चला पुढे जाऊ बघा मंदिर आलेलं आहे जवळ पण एक रस्ता तळ्यात जाण्याचा बंद कर चालू कर बंद चला आता पहिले नंदीचं दर्शन घ्यायचं असतं कधी पण शंकराच्या मंदिरात गेल्यावर पहिले आपण नंदीचं दर्शन घेऊया
आणि तुम्हाला काय इच्छा असेल तर तुम्ही नंदीच्या गाण्यात सांगू शकता असं आहे पद्धती. चला आता दर्शन इथलं दर्शन झालेलं आहे, आता देवळामध्ये जाऊ. आज सोमवार असल्यामुळे खूप गर्दी आहे, दर सोमवारी गर्दी असते आणि सुरुवातीला गर्दी. चलो आंटी आगे चलो आगे चलो आगे चलो चलो पुढे चल चालू. हे बघा इथं पण आहे, आता आरती चालू आहे आपण दर्शन. चला आपण दर्शन घेऊन आलो आणि आता आरती चालू आहे तर टाइम लागेल म्हणून आपण तसं थांबलो नाही आहे. ठीक आहे, ऑलरेडी मी मंदिर तुम्हाला दाखवलेलं आहे, आता मागून दाखवते आता. आपलं दर्शन झालेलं आहे आणि तळा वगैरे पण तुम्ही बघितलेलाच आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा. छोटासा एक आम्ही आलो होतो म्हणून मी काढून टाकलं. तर आवाज येतो की तुम्हाला संपट करतो. चल तो फ्रेंड्स मग छोटासा व्हिडिओ दाखवला मी आज तुम्हाला आले होते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर किशोरी शेळके मिंडे फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आणि जर यूट्यूबला बघत असाल तर किशोरी मिंडे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक